आता वळूयात पुढच्या बातमीकडे. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी ऑफ पुणे, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमान 4 दिवसीय 10व्या भारतीय छात्र संसदेचं आयोजन 20 ते 23 फेब्रुवारी दरम्यान दिल्ली इथं करण्यात आलंय, ज्याचं उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते होणार आहे. तसेच जगविख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर, उद्योजक डॉक्टर अभय फिरोदिया आणि प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांची प्रमुख उपस्थिती या संसदेत असणार आहे, अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड यांनी दिली आहे. या छात्र संसदेत अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार असून, ज्यात केरळ विधानसभेचे अध्यक्ष पी श्रीरामकृष्णन यांना आदर्श सभापती पुरस्कार, तसेच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना आदर्श मुख्यमंत्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त अनेक ज्वलंत विषयांवर सुद्धा या संसदेत चर्चासत्र रंगणार आहेत, ज्यात देशातील अर्थव्यवस्था, सोशल मीडियाचा वापर, दहशतवाद अशा अनेक विषयांवर सखोल माहिती विद्यार्थ्यांना या संसदेत मिळणार आहे, ज्यासाठी देशभरातून विविध वक्ते मार्गदर्शनपर माहिती देण्यास या संसदेत सहभागी होणार आहेत, ज्यात प्रसिद्ध पत्रकार शेखर गुप्ता, महिला बालविकास मंत्री स्मृती इराणी, खासदार कपिल सिब्बल, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, राजेश टोपे, महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा समावेश असणार आहे. या संसदेत 29 राज्यातील 450 विद्यापीठांमधील 30,000 महाविद्यालयातून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात क्रियाशील विद्यार्थ्यांचा थेट सहभाग असणार आहे. आम्हाला असं वाटलं की ह्याचं व्यापक स्वरूप स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचं भारतभरामध्ये कसं करता येईल, त्यानिमित्तानं भारतीय छात्र संसदेसारखा प्लॅटफॉर्मची कल्पना पुढे आली, ती जन्माला आली आणि त्यातनं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भारतभरामध्ये अवेअरनेस होऊ शकला. तुम्ही स्वतः डोळ्यांनी, अनेक पत्रकारांनी इथले काही कॉमन चेहरे मला दिसत आहेत की ज्यांनी स्वतः ह्याच्या पत्रकार परिषदा ऑलरेडी अटेंड केल्या असतील आणि पूर्णची पूर्ण रजिस्ट्रेशन आमची झालेली आहे तिकडची, कारण तिथली कपॅसिटीच कमी आहे. तुम्हाला माहिती विज्ञान भवनामध्ये आणि 10वी एडिशन असल्यामुळे आम्हाला असं वाटलं की हे दिल्लीमध्ये घ्यायला पाहिजे आणि हा सगळा प्रोपगंडा आणि पूर्ण भारतभरामध्ये गेले 4-6 महिने ह्याचा अवेअरनेस, याचं कम्युनिकेशन, याची एंगेजमेंट सगळी ही विद्यार्थ्यांनी, ह्या विद्यार्थी प्रतिनिधींनी केलेली आणि मी फक्त 2 प्रेस कॉन्फरन्सेस आज एक पुण्यामध्ये मी घेतोय. महाविद्यालय पातळीवर विद्यार्थ्यांची चाचणी घेऊन 2,000 विद्यार्थ्यांना छात्र संसदेत सहभागी करून घेतलं जात आहे, तसेच 90,000 विद्यार्थ्यांचा वेबकास्टिंगद्वारे सहभाग असणार आहे. तर 8 राज्यातील विधानसभेचे सभापती, 8 विद्यापीठातील कुलगुरू, 8 राज्यातील शिक्षण मंत्री अशा दिग्गज व्यक्तींची मानदियाळी या छात्र संसदेत असणार आहे. निरनिराळ्या राज्यातील तरुण आमदारांचा तसेच आदर्श उच्च युवा शिक्षित सरपंचांना सुद्धा या संसदेत गौरवण्यात येणार आहे.